लोकेशन वेगळं आहे. आज आपण पुन्हा फार्म हाऊस रेसिपी करणार आहोत आणि ती सुद्धा मच्छीची रेसिपी. आणि ती रेसिपी आहे कोळंबी पातुंगला, किंवा तुम्ही कोळंबी पात्राणी सुद्धा म्हणू शकता. ही एक पारंपरिक आगरी रेसिपी आहे जी केळीच्या पानात, फणसाच्या पानात किंवा हळदीच्या पानात रॅप करून चुलीवर शिजवली जाते. अतिशय चविष्ट लागणारी ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सुद्धा बनवली जाते. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर कोळंबी पातुंगला बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे 250 ग्रॅम ताजी पकडलेली कोळंबी. त्याची सालं काढून घेतलेली आहेत आपण, स्वच्छपणे धुवून घेतलेली, आणि मधली जी शीर आहे ती सुद्धा काढून घेतलेली आहे. जसं मी सांगितलं, कोळंबी पातुंगला बनवण्यासाठी आपल्याला केळीची पानं किंवा हळदीची किंवा फणसाची सुद्धा चालतील. जसे की आपली आजची रेसिपी फार्म हाऊसवर आहे, तिथे खूप सारी केळीची झाडं आहेत, तर मी केळाचं पान वापरलेलं आहे. एक पान घ्यायचं आहे, त्यातलं असे भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला रेक्टँगल शेपमध्ये, आणि याच्यामध्ये आपण मधोमध कोळंबी ठेवून पान फोल्ड करून त्याची पुडी बांधणार आहोत. मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा हळद, 2 चमचे आगरी लाल मसाला पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धणा पावडर आणि 20 पाकळ्या लसणाच्या ते मीठ ठेचून घेतलेल्या आहेत. आता सर्वात आधी आपण कोळंबी मॅरिनेट करत ठेवूया. तर आधी घ्या लसूण. लसूण घेतल्यानंतर आता मसाले घेऊया. 1 चमचा हळद, 2 चमचे आगरी लाल मसाला पावडर, आणि आगरी लाल मसाला नसेल तुमच्याकडे तुम्ही कुठचाही लाल मसाला वापरू शकता. यानंतर घेऊया 1 चमचा धणा पावडर. धणा पावडर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण त्याच्याने खूप छान चव येते कोळंबीला. चवीपुरतं मीठ घ्या. आणि आता आपण याच्यामध्ये घालूया 2 चमचे तेल, कारण आपण याची पुडी बांधणार आहोत तर आतमध्ये सुद्धा थोडंसं तेलाची गरज आहे, म्हणून 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता व्यवस्थितपणे याला मिक्स करा. मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्याला तसंच ठेवा मॅरिनेट होण्यासाठी. कोळंबीच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठचीही मासळी या प्रकारे बनवू शकता. 15 मिनिटं झालेली आहेत, आता कोळंबी रॅप करूया आपण. तर केळाचं पान आधी एक फोल्ड करा, म्हणजे सिंगल फोल्ड स्क्वेअर शेपमध्ये येईल. आता त्याच्यावर कोळंबी ठेवा. जेवढी आपण कोळंबी घेतलेली आहे त्याचा फक्त एक भाग आपल्याला घ्यायचा आहे, कारण 3 पुड्या आपण बांधणार आहोत. कोळंबी ठेवल्यानंतर 4ही जे कॉर्नर आहेत ते मधोमध आपल्याला घ्यायचे आहेत याप्रकारे, म्हणजे याप्रकारे फोल्ड करा. आणि फोल्ड केल्यानंतर आता आपण याला बांधून घेणार आहोत. तर बांधण्यासाठी मी केळ्याचा पानाचा जो मिडरिब असतो तेच वापरलेला आहे, म्हणजे दोरा किंवा दुसरं काही वापरायची गरज नाही आहे. मधोमध जी स्टेम असते त्यातला भाग काढा आणि याप्रकारे त्याला बांधून घ्या. आणि याच प्रकारे बाकीच्या 2 पुड्यासुद्धा तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत. आता आपण हे 3 पुड्या बांधून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना भाजून घेऊया. तर भाजण्यासाठी आपण ऑलरेडी तवा ठेवलेला आहे चुलीवर. थोडंसं तेल ओतूया आपण. सुरुवातीला थोडंसं तेल गरम करायचं आहे, नंतर तुम्ही वरून जास्तीचं घालू शकता. आता तेल गरम होताच आता आपण याच्यामध्ये पातुंगल्या भाजून घेऊया. तर या प्रकारे त्याला प्लेस करा. आता याच्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आधी ताट ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही वरवंटा ठेवू शकता या कुठचंही वजन काय असेल हॅवी वस्तू ते तुम्ही ठेवू शकता. आणि 15 मिनिटं आता याला शिजू द्या. मीनवाईल तुम्हाला मी परिसर दाखवते. बघा, केळाचं झाड जिथून आपण पानं काढलेली आहेत, थोडीशी भाजी लावलेली आहे. कधी सुट्टी वगैरे असेल तर फॅमिली सगळं इथे येऊन आम्ही टाइम स्पेंड करतो. 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण याला चेक करूया. तर वजन काढून घ्या, ताटसुद्धा काढा. काय मस्त पाणी सुटलेलं आहे, म्हणजे कोळंबीचा स्टॉक सुटलेला आहे. आता फ्लिप करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजू द्या. रॅप केल्यामुळे प्रोसेस जरासं स्लो आहे, पण चव एकदम फर्स्ट क्लास. हे बघा, आपण फ्लिप केलेलं आहे, आता थोडा वेळ शिजू द्या. तुम्हाला वरचा पार्ट दिसतोय थोडंसं ब्राउनिश झालेलं आहे, म्हणजे वरचा हा भाग आहे तो झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण ठेवूया, म्हणजे 10 मिनिटं आपण ठेवूया. ताटावर पुन्हा वजन ठेवा, विस्तव पण कमी करू नका. आणि 10 मिनिटानंतर आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता हे जे स्टॉक आहे तेच फक्त आता आपल्याला आटवायचं आहे. पातुंगळी तर आपली रेडी आहे,
तर 5 मिनिटं झाकण न देता त्याचं पाणी आटू द्या, म्हणजे त्याचं स्टॉक आटू द्या, फक्त 5 मिनिटं. आणि 5 मिनिटानंतर ही तयार झालेली आहे आपली आजची डिश. पण सर्व करायच्या आधी फ्लिप करा, कारण तुम्ही बघू शकता विस्तव अजूनही आहे, म्हणून फ्लिप करा आणि मग ताटामध्ये काढून घ्या. ही जी आजची डिश आहे ती गरम गरमच खाल्ली जाते, स्टार्टर म्हणूनच खाल्ली जाते, पण जर तुम्हाला मेन कोर्समध्ये खायचं असेल तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर आजची ही डिश तर रेडी आहे, आता आपण खोलून बघूया कशी झाली आहे ती. वाव, याची चवच वेगळी असते. साधी सोपी आणि अतिशय चविष्ट लागणारे ही कोळंबी पातुंगला. तर आत्ता आपण हे टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. यम्मी, डिलिशियस, खूप मस्त झाली आहे. याच प्रकारे तुम्ही करून पहा आणि जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. टिल देन स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग सिम्पली स्वादिष्ट. आणि नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.